नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग प्रकरण पहिले संच त्यामधील सराव संच 1.3 पाहणार आहोत। चला तर मग सराव संच 1.3 पाहूया। या सराव संचामध्ये वेन आकृती म्हणजेच वेन डायग्राम कशाला म्हणायचं, तर संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला, म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती म्हणतात। वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो। वेन आकृत्यांनी संच कसे दाखवले जातात ते पुढील उदाहरणावरून समजून घेऊया। आता उदाहरणात ए बरोबर 1 2 3 4 5, तर वेन आकृतीने ए हा संच हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे। एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्यामध्ये 1 2 3 4 5 असं दाखवलेलं आहे। तर वेन आकृती काढते वेळेस आपण वर्तुळाचा, आयताचा आणि त्रिकोणाचा वापर करतो किंवा बंदिस्त आकृतीचा वापर केला जातो। आता इथं दुसरं उदाहरण बी बरोबर एक्स गुणे 10 लहान आहे बरोबर आहे एक्स, लहान आहे बरोबर आहे 0 आणि एक्स हा काय आहे पूर्णांक, आणि हेच वेन आकृतीने संच बी हा दर्शवलेला आहे आयताच्या स्वरूपात। 0 ते कुठपर्यंतचे अंक असतील, 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 आणि -10, कारण इथं एक्स हा कसा सांगितलेला आहे पूर्णांक आहे आणि 0 किंवा 0 पेक्षा लहान आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे वेन आकृती दाखवण्यासाठी आपणाला वर्तुळाचा, त्रिकोणाचा किंवा चौकोणाचा वापर आयताचा वापर केला जातो। आता उपसंच कशाला म्हणायचं, उपसंच म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण सबसेट म्हणतो। ते व्याख्या दिलेली, जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा देखील घटक असेल तर संच बीला संच एचा उपसंच म्हणतात आणि तो बी उपसंच ए अशा चिन्हाने दाखवतात। त्याचं वाचन बी उपसंच ए असे किंवा बी हा याचा उपसंच आहे असे करतात। आता उपसंच समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। आपला तालुका आणि जिल्हा ह्या दोन्हीचा जर विचार केला तर तालुका हा आपल्या जिल्ह्याचा उपसंच आहे, किंवा तुमचं जे काही गाव आहे तुमचं गाव हे तालुक्याचा उपसंच असेल। म्हणजेच आता तुमच्या गावातले जेवढे काही घटक आहेत ते तालुक्यामध्ये येणारच आहेत आणि तुमचं गाव असेल, तालुका असेल हा जिल्ह्याचा काय असणार आहे उपसंच असेल। म्हणजे तुमचं गाव जिल्ह्यामध्ये असेल, तुमचा तालुकासुद्धा जिल्ह्यामध्ये असेल, म्हणजे गाव हा जिल्ह्याचा पण उपसंच असेल आणि तालुक्याचा पण उपसंच असेल। आता उदाहरण इथं संख्येचं उदाहरण, ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 दिलेलं आहे, बी बरोबर 2 4 6 8, म्हणजे ए बरोबर 1 ते 8 पर्यंतच्या संख्या आहेत, बी बरोबर फक्त समसंख्या दिल्यात। तर बीमधील प्रत्येक घटक एचा देखील घटक आहे, म्हणजेच बी उपसंच ए। हीच माहिती वेन आकृतीने अशा स्वरूपात दाखवलेली आहे। ए म्हणजे पूर्ण घेतलेला आहे मोठा 1 ते 8 पर्यंत आणि बी म्हणजे फक्त कोणते आहेत 2 4 6 8, हे उपसंच वेन आकृतीने सुद्धा दाखवलेला आहे। तर उपसंचाचे काही गुणधर्म आहेत। पहिला गुणधर्म आहे प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, म्हणजेच ए उपसंच ए। दुसरा आहे रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजेच फाय उपसंच ए। नंतर तिसरा मुद्दा, जर ए बरोबर बी तर ए हा बीचा उपसंच असतो आणि बी हा एचा उपसंच असतो, म्हणजे दोन जर संच सारखे असतील तर एकमेकांचे उपसंच असतात। तर चौथा, जर ए उपसंच बी व बी उपसंच ए तर ए बरोबर बी असेल। पुढचा मुद्दा आहे विश्वसंच, युनिव्हर्सल सेट। विश्वसंच कशाला म्हणायचं, आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो। त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाही, विचारात घेतलेल्या प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो। आता इथे एक उदाहरण पाहू आपण। समजा आपले राज्य महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश, हरियाणा ह्या सगळ्या राज्यांच्या संदर्भात आपण भारत, आता भारत हा एक संच घेतला आणि आता तुम्हाला सांगितलेले कोणकोणते, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, ह्या सगळ्यांच्या संदर्भात हा भारत काय असेल विश्वसंच असेल। कोणकोणते, ज्या सगळ्या राज्याच्या संदर्भात भारत काय झाला
विश्वसंच झाला. म्हणजे विश्वसंच लक्षात येण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. आता दुसरं उदाहरण, आपल्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलामधून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा काय होईल, विश्वसंच होऊ शकतो. आणि त्यातील योग्य ते 15 खेळाडूचा संघ हा त्याचा उपसंच असतो. विश्वसंच साधारणपणे यू या अक्षराने दर्शवितात आणि वेन आकृतीने विश्वसंच सामान्यतः आयताने दाखवितात. तर इथं आया वेन आकृतीमध्ये सुद्धा दाखवले, शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी यूनं दाखवलेले आहेत आणि हा क्रिकेटचा संघ हा त्याचा उपसंच दाखवलेला आहे. पूरक संच, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. समजा यू हा विश्वसंच आहे, जर बी उपसंच यू तर संच बीमध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यूमध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बीचा पूरक संच म्हणतात. संच बीचा पूरक संच बी डॅश किंवा बी कॉम्प्लिमेंटने दर्शवतात, म्हणजे त्याच्या डोक्यावर सी व शक्यतो त्याच्या डोक्यावर हे डॅश लिहिलं जातं. म्हणून बी डॅश बरोबर एक्स असा आहे की एक्स हा यूचा घटक आहे आणि एक्स हा बीचा घटक नाही असे बी डॅशचे वर्णन करता येईल. उदाहरण दिलेलं आहे, यू बरोबर 1 ते 10 संख्या आहेत तर ए बरोबर समसंख्या घेतल्या 2, 4, 6, 8, 10 तर ए डॅश बरोबर ह्या सगळ्या समसंख्या सोडून यूमध्ये असलेल्या कोणकोणत्या असतील, मग 1, 3, 5, 7, 9 म्हणजेच विषम संख्या. म्हणून हीच माहिती वेनाकृतीनं अशी दाखवलेली आहे. हा यू घेतलेला आहे म्हणजे यू म्हणजे कोणता आला, 1 ते 10 संख्या, ए म्हणजे समसंख्या, तर ए डॅश म्हणजे उरलेल्या सर्व विषम संख्या आहेत. आता पूरक संचाचे काही गुणधर्म आहेत. ए आणि ए डॅश यामध्ये सामायिक घटक नसतो. दुसरा आहे ए उपसंच यू आणि ए डॅश उपसंच यू, यू म्हणजे विश्वसंच. तिसरा, विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. विश्वसंचाचा जर पूरक संच घेतला तर तो कसा असतो, रिक्त संच असतो, म्हणजेच यू डॅश बरोबर फाय. नंतर रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो, म्हणजे फाय डॅश बरोबर यू. मग रिक्त संचाचा जर पूरक संच घेतला तर तो काय असतो, विश्वसंच असतो. सराव संच 1.3 प्रत्यक्ष काही उदाहरणं दिलीत पाहूया. जर ए बरोबर ए बी सी डी ई, बी बरोबर सी डी ई एफ, सी बरोबर बी डी, डी बरोबर ए कॉमा ई, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. आता पहिलं उदाहरण विधान, सी उपसंच बी, म्हणजे सीमध्ये असलेले सर्वच्या सर्व घटक बीमध्ये आहेत का, पहा सीमध्ये असलेले कोणते घटक आहेत, बी आणि डी. सीमधले कुठं पाहिजेत आपल्याला, बीमध्ये आहेत का, सीमध्ये कोणते, बी डी, बी आणि डी आहे का, फक्त इथं डी आहे, बी आहे का इथं नाही. म्हणून पहिलं विधान कसं असेल, असत्य असेल. पहिलं विधान असत्य. नंतर दुसरं विधान काय आहे, दुसरं विधान ए उपसंच डी, म्हणजे एमध्ये असलेले सर्वच्या सर्व घटक डीमध्ये आहेत का, तर डीमध्ये 2 घटक आहेत, म्हणून हे दुसरं विधानसुद्धा काय असेल, असत्य आहे. नंतर तिसरं विधान पाहू, डी उपसंच बी, म्हणजे डीमध्ये असलेले सर्वच्या सर्व घटक बीमध्ये आहेत का, पहा ए आणि ई, तर इथं कशामध्ये पाहिजे आपल्याला, बीमध्ये, ए ई, तर ए नाही इथं ई आहे, म्हणून हे सुद्धा विधान कसं असेल, असत्य आहे. नंतर चौथं विधान काय आहे, चौथं विधान पहा, डी उपसंच ए, म्हणजे डीमधले घटक एमध्ये आहेत का, पहा डी उपसंच ए, डीमधले कोणते, ए आणि ई, ए पण आहे आणि ई पण आहे, म्हणून विधान चौथं कसं असणार आहे, सत्य विधान आहे, म्हणजेच डी हा एचा उपसंच आहे. नंतर पाचवं विधान, बी उपसंच ए, म्हणजे बी मधले सर्वच्या सर्व घटक ए मध्ये आहेत का, पाहू आपण बी मध्ये कोणकोणते आहेत, सी डी ई एफ, ए मध्ये सुद्धा आहेत का, बघा सी डी ई पण एफ नाही, एक जरी नसेल तर हे विधान काय होईल, असत्य असेल, एफ नाही त्या ठिकाणी, म्हणून हे विधान असत्य. नंतर पाचवं, बी उपसंच ए, बी मधले सर्वच्या सर्व घटक ए मध्ये आहेत का, बघा सी डी ई एफ, हां सॉरी हेच पाचवं होतं आपलं, हेच विधान कोणतं होतं, हे चौथं झालं, हे पाचवं असत्य आले. आता नंतर घेऊ सहावं, सी उपसंच ए, सी उपसंच ए, सी मधले घटक आहेत बी डी, ए मध्ये आहेत का, पहा बी आहे आणि डी आहे, म्हणून सहावं विधान काय असेल, सत्य आहे, सहावं विधान सत्य आहे. प्रश्न दुसरा, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन
एक्स आणि वाय वेनाकृतीने दाखवा। त्यामध्ये प्रश्न पहिला एक्स बरोबर एक्स असा आहे की एक्स हा यांचा घटक आहे आणि सात लहान आहे एक्सपेक्षा आणि एक्स लहान आहे पंधरापेक्षा, म्हणजे एक्सची एक्स संच दिलेला आहे। आणि दुसरा वाय बरोबर वाय असा आहे की वाय हा घटक आहे यांचा आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे। तर प्रथम काय करू आपण सर्व संच लिहून घेऊ। यू बरोबर काय आहे, यू संच 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्या, म्हणजेच काय असेल इथं उजळणी 1 ते 20 पर्यंतची 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे तुम्ही सर्व लिहू शकता, कुठपर्यंत 20 पर्यंत। हा झाला यू। नंतर एक्स बरोबर इथं दिली एक्सची व्याख्या, त्यावरून लिहू आपण एक्स कसा आहे नैसर्गिक संख्या आहे आणि कितीपेक्षा 7 पेक्षा मोठी संख्या आणि 15 पेक्षा लहान संख्या। 7 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या असतील नैसर्गिक संख्या, मग 8, 9, 10, 11, 12 आणि 13, 14 15 असेल का, नाही। संच वाय लिहू, वाय बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, मग सर्व कोणत्या संख्या लिहायच्यात, मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13 13च्या नंतर 17 आणि 19 ह्या असतील मूळ संख्या। मग आपण वेनाकृती काढूया। आता एक्समध्ये कोणकोणते, समजा हा आपला यू आहे विश्वसंच यू, तर याच्यामध्ये कोणते घटक असतील पूर्ण 1 ते 20 पर्यंतचे सर्वच घटक असतील, मग त्यामध्ये एक्स आणि वाय। आता एक्स आणि वाय काढते वेळेस याच्यामध्ये समजा आपला हा एक्स आहे आणि हा काय असेल इकडे दुसरा एक काढू आपण असाच, पण एक्स आणि वायमध्ये काही घटक सामायिक आहेत का पहा बरं, कोणकोणते आहेत, 11 असेल सामायिक, नंतर दुसरा आणखीन घटक कोणता सामायिक आहे का बघा चेक करून, इकडे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 13 आणि 11। मग आपण दुसरं एक वर्तुळ काढू इकडे आणि याला समजू हा काय असेल वाय, मग एक्समधले घटक इथं 11 दोन्हीकडं पण आहेत आणि इथं 13। मग आता इथं एक्समधले उरलेले घटक कोणकोणते असतील, 8, 9, 10, 12, 14 हे एक्समधले, आणि वायमधले कोणते असतील, वायमधले घटक इथं समोरच आहेत आपले 11 आणि 13 सोडून बाकीचे लिहा इथं, मग 2, 3, 5, 2, 3, 5, 7, 17 आणि 19 हा असेल यू एक्स आणि वाय। एक्स आणि वायमध्ये पण ह्याच्यामध्ये आणखीन काही शिल्लक राहिलेत दोन्हीमध्ये, एक्समध्ये पण आलेत वायमध्ये पण आलेत आणि शिल्लक कोणकोणते राहिलेत, आता एक आलाय का दोन्हीमध्ये, नाही, म्हणून इथं 1 नंतर 2 आहे का, आहे 3 आहे 4 आहे का याच्या दोन्हीमध्ये, नाही, म्हणून इथं काय असेल नंतर 1, 4, 5 आहे, 6 इथंच असेल 6, नंतर 7 आलाय, 8 आहे का, 8 आहे, 9, 8 ते 14 पर्यंतचे सर्वच आले, नंतर काय असणार आहे आपला 6च्या नंतर इकडे लिहू जिथं जागा असेल तिथं 15 त्यानंतर 16 कोणता आलेला नाही, 17 आहे बघा, 18 आहे का, नाही 18, नंतर 19 आहे त्यानंतर 20। हा विश्वसंच यू, हा एक्स आणि हा वाय। प्रश्न तिसरा, यू बरोबर 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 सगळे काही सिरियल नाही, पी बरोबर दिला 1, 3, 7, 10। तर प्रश्न पहिला यू पी आणि पी डॅश वेनाकृतीने दाखवा, मग आणि दुसरा प्रश्न आहे पी डॅश ऑफ डॅश इक्वल बरोबर पी याचा पडताळा घ्या। तर प्रथम काय करू आपण, सुरुवातीला पी डॅश काढून घेऊ। तर पी डॅश कसा काढून घेतला आपण, पी डॅश कशामध्ये असलेले, यूमध्ये असलेले परंतु पीमध्ये नसलेले, ह्या पीमध्ये नसलेले परंतु यूमध्ये असलेले सर्व घटक लिहिले, 2, 8, 9, 11, 12 ह्याला ए नाव दिलं। नंतर आता याच्यावरून काय काढता येईल आपल्याला, पी डॅश मिळाला आहे, वेनाकृती काढूत आपण, ही असेल वेनाकृती आपली, कोणकोणते पीचे घटक 1, 3, 7, 10 आणि ते पी डॅश म्हणजे कोणते आहेत हे उरलेले घटक। मग आता नंतर दुसरं काय दाखवायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर पी डॅश ऑफ डॅश काढून घेऊ, पी डॅशचा डॅश काय असेल, व मग
कशामध्ये असलेले, याच्यामध्ये असलेले परंतु पी डॅशमध्ये नसलेले, यूमध्ये असलेले, म्हणजेच काय येईल ते 1, 3, 7, 10 हे ए आणि ह्याला बी नाव दिलं. मग आता ए व बी वरून काय लिहिता येईल, ए आणि बी वरून, म्हणजे 1 किंवा 2 म्हणायच्याऐवजी ए बी म्हटलं, काय लिहिता येते मग आपल्याला, पी डॅश ऑफ डॅश बरोबर पी डॅश, हे मूळ उदाहरण आलेलं आहे. प्रश्न चौथा, जर ए बरोबर 1, 3, 2, 7 तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. आता याचे कोणते उपसंच लिहू शकतो आपण, ए 1, 3, 2, 7 किंवा 1, 2, 1, 3, 2, 1, 7 किंवा 1, 2, 3 अशा स्वरूपाचे वेगवेगळे संच लिहू शकतो. त्याच्यापैकी काही लिहू आपण इथं, पहिला लिहिला बी 1, 2, दुसरा लिहू 1, 2, 3, तिसरा घेतला 2, 3, 7 अशा पद्धतीने आपण संच भरपूर लिहू शकतो, पण त्यापैकी आपण फक्त 3 लिहिलेले आहेत. प्रश्न पाचवा, पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आणि एम बरोबर मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. एच हा तर पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या संचाचे उपसंच आहे ते लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच घेता येईल. मग प्रथम काय करू आपण, इथं पहा, पी पुण्यातील रहिवाशांचा संच हा कोणाचा उपसंच असेल, महाराष्ट्रातील रहिवाशांचा असेल, म्हणजे पी उपसंच एच असेल, आणि त्याचप्रमाणे एच हा भारतातील असेल म्हणून आपण लिहू शकतो या ठिकाणी पी उपसंच एच, पी उपसंच बी. नंतर आय इंदूरमधील रहिवाशाचा संच, म्हणजेच मध्य प्रदेशातील रहिवाशी येणार आहेत, म्हणजे आय उपसंच एम असेल आणि आय उपसंच बी असेल, ते लिहूयात आय उपसंच एम, आय उपसंच बी. त्यानंतर एच हा बीचा उपसंच असेल, म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी म्हणजे भारतातील आहेतच आणि मध्य प्रदेशातील म्हणजे सुद्धा भारतातील आहेत, म्हणून एच उपसंच बी, एम उपसंच बी. त्यानंतर एच आणि एम घेतला, मग हे उपसंच लिहिले. आणखीन कोणते उपसंच लिहिता येतील का, नाही. आता दुसरा प्रश्न, वरीलपैकी कोणत्या संच या विश्वसंच उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. तर आपल्याला माहिती आहे सगळ्याच्या संदर्भात भारत हा म्हणजेच बी हा विश्वसंच घेता येईल, संच बी हा विश्वसंच म्हणून घेता येईल. अशा प्रकारे आपण सराव संच 1.3 पूर्ण पाहिलेला आहे. धन्यवाद, थँक्यू.